आणि आता आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यांच्या बातम्या। पाणीपट्टी भरून देखील विष्णुपुरी धरणातून पाण्याचा आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्यांना फटका बसलाय। आवर्तन मिळालेले नसल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, तर विष्णुपुरी धरणात मुबलक पाणी साठा असताना सुद्धा पाणी सोडलं जात नाही असा आरोप शेतकरी करतात। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये एक महिना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक राहिलेला, यामुळे शहरात पाणी टंचाई आहे, तर सध्या पालिकेतर्फे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। धाराशिवमध्ये तापमान 41 अंशांवर गेलंय आणि यातच महावितरणने अनेक तालुक्यात अघोषित लोड शेडिंग सुरू केलेली आहे। या अघोषित लोड शेडिंगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिकं वाळून जात आहेत, त्यामुळे शेतकरी आता अडचणीत आलेले आहेत। अवकाळी पाऊस गारपीट आणि वातावरणातल्या बदलाने हिंगोलीमध्ये भुईमुगाचं पीक पिवळं पडलंय, त्यामुळे भुईमुगाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकमधल्या इतर जातीच्या आंब्याची चढ्या दरानं विक्री केली जाते आहे। गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार पंढरपुरात सुरू आहे, यातनं खवय्यांची फसवणूक होतीये। कोकणामध्ये गृहिणी घरगुती मसाला तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत, मात्र यावर्षी मिरची आणि मसाल्यांचे दर दुप्पट झाल्यानं गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलंय, त्यामुळे महिलांची मसाले तयार करताना चांगलीच दमछाक होतीये। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून कांद्याच्या दरांमध्ये होत असलेली घसरण थांबतच नाहीये। आज लाल कांद्याला प्रतिकिलो सरासरी 3.50 रुपये इतका दर मिळालाय। कष्टानं पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। कोकणामध्ये यंदाच्या हंगामात काजूचं विक्रमी उत्पन्न पाहायला मिळतंय, परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत 60 ते 70 रुपयांनी दर घसरलेत। सतत दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, यामुळे सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सध्या मिरची लागवडीची लगबग सुरू आहे, तळपत्या उन्हातही शेतकऱ्यांकडनं मिरचीची लागवड केली जाते आहे। नंदुरबारमध्ये मंत्री विजयकुमार गावित यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे, पावसामुळे वीडभट्ट्यांचंही मोठं नुकसान झालंय। गावित यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। बीडमधल्या हिंदू देवस्थानावरनं मनसे आक्रमक झालेली आहे, शहरातल्या हेमाडपंथी महालक्ष्मीचं मंदिर बुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। प्रशासनानं 15 दिवसात मंदिर पूर्ववत केलं नाही, तर मनसे स्टाईलनं मंदिर परिसरातली अतिक्रमणं काढू असा इशारा आता मनसेनं दिलाय। वर्धा शहरातल्या अनेक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्यानं रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, त्याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। बनावट विद्यापीठाच्या बनावट डिग्रीच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या मुख्याध्यापिकेची वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आहेत, या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे। बीडमध्ये 28 ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत, परंतु या ठिकाणी फार्मासिस्टचं पदच नसल्यानं आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय। पंढरपूर पालिकेतल्या 2 विशेष लिपिकांनी 14,56,000 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ही बाब समोर आल्यानंतर अपहार करणाऱ्या दोघांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांवर सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झालाय। पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीत घुसून तोडफोड केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। बीडच्या पाटोदा उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयावर वारंवार कागदपत्रांची मागणी करून सुद्धा टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ अनोखं कुस्ती आंदोलन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कुस्ती आखाडा भरवत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। अमरावती जिल्ह्यातल्या चेतन राठोड या ग्रामसेवकानं गळफास घेत आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी ग्रामसेवकानं एक चिठ्ठी लिहून व्हॉट्सअपला व्हायरल केली। या प्रकरणी जिल्ह्यातील सगळ्या ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन करत दोषी अधिकाऱ्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी केली आहे। भंडारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं। सुधारित वेतनवाढीनुसार निवृत्ती वेतन तसंच इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। नाफेडद्वारे शासनानं हरभरा खरेदी बंद केल्यानं स्वाभिमानी शेतकरी पक्ष आक्रमक झालाय। अकोल्यातल्या नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घुगऱ्या देत निषेध नोंदवण्यात आला। 2 ते 3 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना
घुगऱ्या देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। सांगलीच्या जतमध्ये एका पतीने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। पत्नी नांदायला येत नाही आणि पोलीस दखल घेत नाहीत म्हणून थेट पोलीस ठाण्यासमोरच्या मोबाईल टॉवरवर चढून पतीने आंदोलन केलं आणि यामुळे पोलीस प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली आहे। सुमारे 900 वर्ष प्राचीन मोमबत्ता तलावाच्या मुख्य भिंतीत झाडाच्या मुळ्या शिरल्यामुळे भिंत कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने लवकर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात गेल्या 2 वर्षांपासून सोनोग्राफी मशीन धूळ खात पडली आहे। मशीन चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळ नसल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रायश्चित्त आंदोलन करण्यात आलं। धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात मल्टीपर्पज फोम टेंडर हे अत्याधुनिक अग्निशमन वाहन सामील झालंय। विविध अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा या होम टेंडर वाहनामुळे पालिकेची अग्निशमन सेवा अधिक बळकट आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे। राजापूरमधल्या बारसू रिफाय नदीचा वाद पेटलाय। बारसू रिफाय नदीसाठी होणाऱ्या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थ एकवटले। सर्वेक्षण रद्द होईपर्यंत इथून हटणार नसल्याचा इशारा दिला गेला। भर उन्हात निदर्शनं करणाऱ्या 2 आंदोलक महिलांना उष्माघाताचा फटका बसल्याची देखील माहिती मिळते आहे। रिफायनरीचा ध्यास घेतलेल्या राज्यकर्त्यांकडून पोलिसी यंत्रणेचा दुरुपयोग केला जातोय। लोकांची डोकी फुटली तरी चालतील पण रिफायनरीचा प्रकल्प पुढे रेटायचा अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप विनायक राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी याची दखल घेतली असून पोलिसी कारवाईबाबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मालेगावमध्ये एका श्रीमंत मित्रानं आपल्या गरीब मित्राच्या मुलीचं लग्न थाटामाटात केलेलं आहे। वधू वराला चक्क हेलिकॉप्टरमध्ये आणून आदिवासी मित्राचं स्वप्न पूर्ण करून मैत्रीचं आगळंवेगळं उदाहरण लोकांसमोर ठेवलंय। सध्या हा आगळावेगळा लग्न सोहळा सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय। नांदेडमध्ये नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी चला जाणूया नदीला हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। राज्यातल्या 117 नद्यांना पुनर्जीवित करण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। बुलढाण्यातल्या भोन इथं 2300 वर्ष जुना सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप आढळलाय। यंदाच्या बुद्ध जयंतीला भारतीय स्तूप आणि लेणी संवर्धन समितीकडून आयोजित कार्यक्रमात उत्खननात सापडलेल्या या बौद्ध स्तूपाच्या पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। वाशिममधल्या घोटा हराळ परिसरामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विविध जिल्ह्यातील 90 बैलगाडा मालकांनी यात सहभाग घेतला तर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। वर्ध्यातील मदन उन्नई जलाशय मच्छीमार सहकारी संस्थेची पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केलेली आहे आणि यासाठी सभासदांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणही सुरू केलं आहे। मोठ्या संख्येनं मच्छीमार बांधव या उपोषणात सहभागी झालेत। अमरावतीमध्ये तापमान वाढतच चाललेलं आहे। जिल्ह्यातलं तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत। शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेला आहे तर गरज नसल्यास दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या वेळेत घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। बुलढाणा शहरात अचानक वाहन तपासणी मोहीम राबवली जाते। विना नंबर प्लेट विना कागदपत्र वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते। सकाळपासून ही मोहीम हाती घेण्यात आलेली असून नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरू आहे। परभणीमध्ये एसटीच्या चालक आणि वाहकांची 2 वर्षांपासून आरोग्य तपासणी झालेली नाही। नियमानुसार वेळोवेळेला आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। पाचोऱ्यात माजी आमदार आर ओ पाटील यांच्या पुतळ्यावर शिवसैनिकांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण झालेल्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटलांना निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं आणि या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। साई संस्थानबाबत काही जणांकडनं सोशल मीडियावर अपप्रचार केला जातोय। हज यात्रेसाठी 35 कोटींचा निधी दिला गेला मात्र राम मंदिरासाठी निधी दिला नाही अशा आशयाची पोस्ट व्हायरल करण्यात आलेली होती मात्र साई संस्थाननं हे सगळे आरोप फेटाळत अशा कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद केलेली नसल्याचं स्पष्ट केलंय।
एसटी बस चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचलाय. परभणीहून लातूरकडे निघालेली बस परळी स्थानकात आल्यानंतर ही महिला सीटवरच बेशुद्ध पडली. त्यानंतर तत्काळ चालक अनिल कावळे यांनी इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून थेट हॉस्पिटल गाठलं आणि या महिलेवर तातडीनं उपचार होण्यास मदत झाली. पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंची कीव येते अशा शब्दात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. तर शिंदे आणि भाजप ही एकजीव युती असून येत्या निवडणुकांमध्ये ही युती कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असताना कुणीही सोडून जाणार नाही असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलाय. अजित पवार आणि आम्ही एकत्र काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. रायगडमधल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळेला खासदार सुनील तटकरेंनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निमंत्रण न दिल्यानं अब्दुल सत्तारांनी कृषी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावं म्हणून माझ्या पतीनं जीव दिला. उद्धव साहेब फोन करून कुटुंबाला आधार देतील असं वाटलं होतं पण दीड वर्षात त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाला दोन मजली घर बांधून दिलं. निष्ठावान शिवसैनिकाच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडणारे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रदेश काँग्रेसकडून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खारघरमधल्या कार्यक्रमात 13 जणांचा बळी गेलाय. या अनुषंगानं कारवाई झाली पाहिजे असं आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. सरकारमधल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी त्यांच्याकडे 165 हा बहुमताचा आकडा असल्यामुळं सध्या तरी सरकारला धोका नसल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंविरोधात लागला तर त्यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं असंही ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीमध्ये सुरू आहेत असा दावा संजय राऊतांनी केलाय. यावर मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना खोचक उत्तर दिलंय. दिल्लीतल्या गोष्टी समजायला संजय राऊत हे काय अंतर्यामी आहेत का? पुन्हा प्रस्ताव आला तरी 180 आणि 185 बहुमत सिद्ध करू असा दावा शंभूराज देसाईंनी केलाय. मावळ बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचा एक गट भाजपसोबत तर दुसरा गट महाविकास आघाडीसोबत गेलाय. काँग्रेसच्या भांडणात भाजपनं सर्वपक्षीय पॅनल उभं केलंय. भाजप महायुतीच्या 18 उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे 18 उमेदवार समोर उभे ठाकलेत. खारघर दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं अशी मागणी जालन्यातले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेली आहे. गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. रत्नागिरी किनारपट्टीवर बेकायदेशीरपणे शेळ्या आणि मेंढ्या निर्यात करण्याचा प्रयत्न कस्टम्स विभागानं हाणून पाडला. सुमारे 3,500 जिवंत शेळ्या मेंढ्या निर्यात करण्याचा प्रयत्न करत असलेलं जहाज कस्टम्स विभागानं जप्त केलंय. पैठण कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला इंदापूरच्या काटी गावातला आरोपी 2019 कारागृहातनं पळालेला होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं या आरोपीसह चौघांना ताब्यात घेतलंय. बुलढाणा शहरातल्या वाघ हॉस्पिटलसमोर एका जणाची महागडी चारचाकी अज्ञात 3 इसमांनी जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पेट्रोल टाकून ही कार जाळण्यात आलेली आहे. ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. पोलीस तपास करत आहेत. हिंगणा एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. कंपनी बनवताना नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही. जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडे तक्रार करून सुद्धा दखल घेतली नाही. वेळेवर योग्य कारवाई केली असती तर ही दुर्घटनाच घडली नसती असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. पवना धरणामध्ये बुडालेल्या मुंबईतल्या पर्यटक युवकाचा मृतदेह 24 तासांनंतर पाण्यातनं बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलंय. मुंबईतल्या 18 पर्यटकांच्या समूहातला एक जण पाण्यामध्ये बुडालेला होता. छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झालीये एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.